हे नागपूर केंद्र आहे सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ ये दौऱ्यावर येत आहे महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या रेल्वे रस्ते आणि सिंचन संबंधित विविध पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये वर्धा कळंब रेल्वे मार्ग नवीन आष्टी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे या मार्गांवरच्या दोन रस्त्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील राज्यातल्या सुमारे साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी फिरता निधी वितरण आणि एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणासह ओबीसी प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभही करणार आहा केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनानं सुरु केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरु असून शेतकरी कुटुंबाला रुपये दोन हजार हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे आज मौजारी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकूण अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात रुपये तीन हजार आठशे कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे केंद्र शासनानं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर तसंच कृषी विज्ञान केंद्र सामायिक सुविधा केंद्रांवर पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणार असून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात पी इंडिया वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या लिंकद्वारे शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असताना प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानी भारत असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त आहे गुजरातमधील कलोल इथं श्री स्वामीनारायण विश्वमांगल्य गुरुकुलच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र अर्थात एनसीओई अंतर्गत येणाऱ्या भोपाळ बंगळुरू गांधीनगर कोलकाता लखनौ त्रिवेंद्रम पटियाला मुंबई सोनीपत आणि नवी दिल्लीतील डॉक्टर कर्णीसिंग नेमबाजी केंद्रात दोनशे दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण येईल असं क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारून क्रीडा क्षेत्राला नेण्यासाठी अनेक अनक्क महत्वाची पावलं उचलली जात आहे असं ठाकूर म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार